नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सरकारचं दिवाळी गिफ्ट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आठवडाभर आधीच पगार. भर पावसात देखील खासदार माने यांनी गाजवली प्रचारसभा. इस्लामपूर वाळवा येथे मंत्र्यांसह सेना भाजप नेत्यांवरही पावसात बसण्याची वेळ. एसबीएन मराठीच्या विधानसभेचे महायुद्ध कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. खानापूर आटपाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या प्रचंड गोंधळात कार्यक्रम संपन्न. जतमध्ये भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर कल्याणमध्ये 26 नगरसेवकांचे राजीनामे. पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक आणि निष्ठावंतांचा अवमान होत असल्याचा आरोप. राज ठाकरेंच्या सभेवर पावसाचं विघ्न. मुसळधार पावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील नियोजित सभा रद्द. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना हद्दपारीची नोटीस. पोलिसांच्या दहशतवादाच्या माध्यमातून सामाजिक चळवळी दडपण्याचा भाजपचा प्रयत्न. राजू शेट्टी. ना सखा ना सोबती, तरी हा नाही थांबला, गडी एकटा निघाला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचं शरद पवारांना उद्देशून भावनिक गाणं. अहमदनगरमधील 12 जागा महायुतीकडेच येणार, तर दोन्ही काँग्रेस खाऊन खाऊन थकले असतील. संगमनेरच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे वक्तव्य. सांगलीचे निष्क्रिय आमदार आणि निवडणुकीपुरते उगवलेले काँग्रेसचे उमेदवार यांच्या विरोधात माजी बंडखोरी आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर माने. आणि दसऱ्याच्या निमित्ताने डोळ्याचे पारणे फेडणारा सांगलीतील कवठेकनचा आतिषबाजी सोहळा उत्साहात संपन्न. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.